रानडुकराची शिकार करून विक्री करणारे दोन आरोपी वन विभागाच्या ताब्यात। माहूर निसर्गाची असीम कृपा लाभलेल्या माहूर तालुक्यातील सह्याद्री जंगलात बिबट्या, अस्वल, रोही, हरिण, कोल्हा व रानडुकर आदी प्रकारचे प्राणी मुक्त संचार करतात। अन्न, मांसाचे तुकडे व पाण्याच्या शोधात हे वन्य प्राणी मानवी वस्तीत भटकंती करताना दिसल्याच्या चर्चा नियमितपणे ऐकायला मिळतात। त्यामुळे जंगल भाग व परिसरात वन्य प्राण्यांच्या शिकारी होऊ नये म्हणून शासनाकडून कठोर कायदे करण्यात आले आहेत। तरीही चोरून लपून काही घटना घडत असल्याची बाब वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी 21 डिसेंबर रोजी धाड टाकून रानडुकराची शिकार करून मांस विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना ताब्यात घेतल्याने उघडकीस आली। वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांसह आष्टा गावात धाव घेतली। तिथे रानडुकराच्या दाताचा जबडा, पायाचे 3 तुकडे, शिजवलेले मांस, कच्च्या मांसाचे तुकडे, 2 सुरी, मोजमाप, तराजू, 1 दुचाकी असा मुद्देमाल आढळून आला। पंचनामा केल्यानंतर त्यांनी रमेश भाऊसिंग राठोड 39 आणि माणिक बाबाराव पेंदूर 42 या आरोपींना ताब्यात घेतले। उपवनसंरक्षक केशव बाबळे, सहायक वनसंरक्षक जी डी गिरी यांनी माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांनी घटनास्थळ गाठले असता आरोपींनी पळ काढला। वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे 2 किलोमीटर अंतरावर पाठलाग करून तुरीच्या शेतातून दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा 1972 कलम 9, 39, 50 व 51 प्रगट गुन्हा रिटेक प्रगुरी क्रमांक 5/2022 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 22 डिसेंबर रोजी न्यायालयाला पुढे उभे केले असता न्यायालयाने दोघांनाही 1 दिवसाची वनकोठडी सुनावली आहे। या कारवाईत वनपाल मीर साजिद अली, वनरक्षक बी डी गुसिंगे, डी व्ही मळेकर, ए जी गेडा, माधव डाके, एस भुरके, सूरज चव्हाण, वाहन चालक कृष्णा कर्डेकर यांचा सहभाग होता। एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड। 21 डिसेंबर रोजी आष्टा गावामध्ये गुप्त माहितीनुसार अशी खबर भेटली की रानडुकराची शिकार झालेली आहे। तर आम्ही सकाळी 10:00 सुमारास जाऊन म्हणजे स्पॉटवर गेलो असता दोन आरोपी दिसून आले, जे रानडुकराची शिकार करून त्याचे काही मांस शिजवत होते आणि काही मांस त्यांनी विक्री करता तोडलेले होते। तर जागेवरून आम्ही ते दोन आरोपी त्यांचं सर्व साहित्य जप्त केलं आहे आणि सध्या चौकशी अजून काही आरोपी मॉल आहेत त्याची चौकशी चालू आहे। तरी सर्व माहूर तालुक्यातील जनतेला आणि नागरिकांना आव्हान आहे की अशा कुठल्याही प्रकारच्या शिकारीमध्ये आपण भाग घेऊ नका। अशा वन्य प्राण्यांचे जर कोण मांस विक्री करत असेल तर त्यांच्याकडून विकत घेऊ नका, कारण जो व्यक्ती मटण विकत घेईल, मांस विकत घेईल, त्यालाही त्याला पण जेवढा गुन्हेगाराला जेवढी शिक्षा आहे तेवढी शिक्षा आहे। 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो। तर वन विभाग अशा कोणत्याही घटनांना हलक्यामध्ये घेणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी।